उर्मीशी बोललोय मी, तिचा फोन आला होता, येतीलच त्या. काय झालंय या घराला कळत नाहीये. तो दवाखाना एक मागे लागलाय अगदी. आधी माझं झालं, मग आधी तिचं, आणि आता कुमुद. तरी आधी तिचं झाल्यावर मी सांगितलं होतं पोरींना, आता शिळं खाऊ नका, आपल्याला त्रास होतो म्हणून. पण कुमुदनी काही ऐकलं नाही माझं बहुतेक. नातवंड मांडीवर खेळवायचे स्वप्न बघत होते. कसचं काय, महाराजांच्या सेवेत आपल्याकडनंच काहीतरी कसूर राहिली असं वाटतंय आता नक्कीच. माई, अग असं काही नसतं. आता जिजीचं पोट बिघडलं त्यात महाराजांचा काय दोष? ती आपली चूक. मी पण तेच म्हणतो ना, जे सगळं करतो ते आपणच करतो, आणि या पुढे आपण सगळं चांगलं करणार आहोत यावर विश्वास ठेव. आलोच. दादा, सुनील चाहिए. नमस्कार. हो, मी बरा आहे, बरा आहे. तुम्ही कशा आहात? बर बर. हो, माई असतीलच इथे कुठेतरी. बर, फार फार आभारी आहे मी तुमचा. नाही, तुमच्याकडनं हुकार हे कळल्यावरच मला खूप बरं वाटलं. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे ज्यांना संसार करायचा आहे त्यांचा विचार लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे ना. बर, तुमचं बोलणं झालंय सुनीलशी. वा, फारच छान. हा नाही, एक काम करा, मला जरा एक दिवसाचा अवधी द्या, मी नंदिनीशी बोलतो आणि तुम्हाला लगेच उद्याच्या उद्या कळवतो. हो 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 हो, असेल तर हो, नाही असेल तर नाही. आणि समजा हा योग नसेलच तर सुनीलसाठी चांगली मुलगी बघण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन, म्हणजे तशी वेळ येऊ नयेच. पण काय आहे, मुलांची इच्छा नसताना आपल्याला वाटतंय म्हणून त्यांना ते करायला लावणं यांनी काहीही साध्य होत नाही, पटलंय मला आता. हो, उद्याच्या उद्याच कळवतो मी तुम्हाला. हरिओम. हरिओम. चला, नंदिनी पसंत आहे त्यांना. हो, ते जाणवलं. नंदिनीच्या मनात काय आहे त्याची आपल्याला कल्पना नाहीये. दादा, बोलून आणू का तिला? नाही, आत्ताच नको. वेगळी कोडी आधी सोडवावी लागणार आहेत मला. सांगतो तुम्हाला. येतो. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अग बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर
तुमची वाट बघते आहे.